हरिओम, माझं नाव मीनाक्षी वेळा, उपासना केंद्र चिंचवाडा. मला भरपूर अनुभव आलेले आहेत, त्यातला एक अनुभव मी सांगते. 2016 माझे वडील आजारी होते, तर त्यांच्या पोटात भरपूर दुखत होता. तर मग ते दवाखान्यात आले. दवाखान्यात आले तर डॉक्टरनी चेक केला, तर त्यांनी सांगितलं की मूत खडा म्हणून आहे असं सांगितलं. तर मग त्यांनी औषधं दिलं आणि पुन्हा ना घरी गेले. तर मूत खडा काय कमी झाला ना, दुखतच होते. असे बरेच वेळा दवाखान्यात गेले. मग एक दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते भावाकडे आलेले. भावाकडे आले तर चलेलो वडिलेला आले ना अण्णा आले. अण्णा बोलतो मी त्यांना. अण्णा आले नाही तर आपण त्यांना इकडे बोलूया आणि दवाखान्यात नेऊया. तर मग त्यांना बोलवले आणि मग दवाखान्यात निघून गेले. तो एक चौरक म्हणून डॉक्टर आहे, त्यांच्याकडे त्यांना नेले. तिथे त्यांनी पोटाला हात लावलं तर ते म्हणाले काय की ह्यांच्या पोटात भरपूर पाणी साठलेलं आहे, म्हणजे त्यांनी लग्न कमी कमी व्हायची. तर हां किडना बोलतो फेल गेला बोलते असं बोलले. मग ते काय बोलले, तुम्ही तो सोनोग्राफी करून घ्या. तर ठीक आहे. आणि मग मी त्यांना घेऊन गेले सोनोग्राफी करायला. आणि सोनोग्राफी आणि ब्लड पण चेक केला. आणि मग तो पुन्हा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत तो आला. मी त्या वडिलांना घरी घेऊन गेलो. नंतर रिपोर्ट आला तर मी न्यायला आलो. रिपोर्ट घेतला, डॉक्टरला दाखवला. तर डॉक्टर बोलला यांच्या किडना बोलतो फेल गेलेले आहेत, 80% बोलते. तर मग तुम्ही काय करा, दरी पण बघू बोलते. तर तो पेनला त्यांना बोलतो ठेवूच नका. तर ते मुंबईला ना तर पनवेलला तुम्ही त्यांना घेऊन जा दवाखान्यात चांगल्या. तर ठीक आहे. तर मग त्या डॉक्टरनीच मग त्यांनी दिला नंबर कुठल्या कुठल्या दवाखान्यात जायचं ते. तर कामटेचं बोलतो एमजेमला तुम्हाला चालेल, वाशी एमजेमला, बॉम्बे हॉस्पिटल अशी नावं सांगितली. तर आम्हाला वाटलं काय कामटेचं आम्हाला जवळ इथून यायला जायला ना. तर बोलो चालेल मग आम्ही इथल्याच जातो म्हणून. तर मग त्यांना घेऊन दुसरे दिवशी आम्ही गेलो. गेलो तिथं त्यांना ॲडमिट केलं. ओळखीवरच ॲडमिट पटकन झाले. ते ॲडमिट केल्यानंतर मग त्यांना काय झालं, तर डॉक्टर ते सगळं टेस्ट करत होते. तर बोलते यांना रक्त कमी आहे आणि किडन्या पण बोलतो का. त्यांनी पण तिथे शायद सोनोग्राफ्या काढल्या. तिथं रक्त होतं कमी आहे आणि सोनोग्राफ्या काढल्या. तिथं पण तेच आणि मुतखडा पण आहे असं सांगितलं. मुतखडा आहे तर बोलते असं करता रोज चेक तेच करायचं काय रक्त चेक. आणि यांना रक्त एक तर नव्हता तर रक्त चेक करायचे. आणि पाच सहा दिवस झाले नंतर ते काय बोलले की मुतखडा आहे, त्याचं ऑपरेशन करायचं आहे. तर 2 दिवसांनी ऑपरेशन आपण करू. तर ठीक आहे. तर मग पुन्हा ऑपरेशन करायचा दिवस आला आणि पुन्हा डॉक्टर बोलतात की नाही तो आपण औषधाने होते का बघू असं झालं. आणि मग शेवटी त्यांचं ऑपरेशनच झालं नाही. नंतर सांगत आहे काय किडना फेल गेल्यात म्हणून सांगितलं डॉक्टरनी. तर मग आता काय करायचा, तो त्या 11 दिवस झाले ते दवाखान्यात. 11 दिवस झाल्यानंतर मग डिस्चार्ज दिला की किडना फेल झाला, आता तुम्ही डायलिस म्हणून करा म्हणून. हां तर तिथे आमची बापूंची पूजा चालूच असायची. तिथे पुस्तकांवर बापू तुम्हीच काय बघा हा असे बापूंना भरपूर आम्ही करायचो. नंतर मग काय झालं तर डिस्चार्ज दिला ते. तर मी आणि माझा भाऊ तो आम्ही आलो घेऊन आलो. आणि मग संध्याकाळी आलो आणि मग काय झालं, ह्यांनी मिस्टरांनी डायलिस करण्यासाठी नंबर लावला दुसऱ्या डॉक्टरकडे पेनमध्ये. तर त्याही सांगितलं उद्या 11 वाजता बघा त्यांना घेऊन या. तर ठीक आहे. आमचं आता भरपूरच आम्हाला या झालेला वाईट वाटलं होतं भरपूरच. नंतर मग त्यांना चालेल. नंतर मी घरी गेलो आणि वडील गेले भावाकडे गेले. आणि काय झालं तर संध्याकाळी काय बापूंजवळ मी प्रार्थना करतच होती की बापू बघा तुम्हीच काय करा, तर तुम्हीच काय करशील. तर झालं. नंतर मी भाईला माझ्या बापूंनीच बुद्धी दिली की तो रिपोर्ट आहे ना तो पुन्हा घेऊन ये म्हणून इकडे. मी मग आपण पुन्हा पहिले डॉक्टरकडे गेलो ना चौकरकडे, त्याला तो दाखवू रिपोर्ट. तर
मिस्टर आणि भाऊ माझा गेला त्यांच्याकडे रिपोर्ट घेऊन घेऊन गेले आणि ते काय बोलले आता पेशंटला घेऊन उद्या या तुम्ही तर चालेल. आणि मी अशी रडली झोपले मी आणि अशी रडली रडली भरपूरच अण्णांचा मला वाईट वाटायला लागलं. भरपूरच मी अण्णांना आणले ना आता बापा संपलंच आमचं ते अण्णा असं पहिले भरपूरच रडली. ते बोलतात का तू एवढी रडतोस तुला अण्णा आता संपले सोल आपले तर त्यावेळी धीर दिला मला भरपूर. तर मग नंतर पुन्हा आम्ही सकाळी तो झालं सकाळी उजाडली उजाडल्यानंतर आम्ही पुन्हा पेशंटला म्हणजे अण्णांना घेऊन आम्ही दवाखान्यात गेले. मी तर बोलले डॉक्टर बोलले तर बोलतो तुम्हाला वाशी अंजन आता जमेल काय बोलते. तर मग माझ्या आपणाला भाऊ आहे ना तर त्याला मी फोन केला की असं असं आहे आपण बोलू यांना हलवा पुढे न्यायचं का पुन्हा वाशी अंजनला तर त्याचा इन्शुरन्स होता तर चालेल काय बोलते. तर मग ही गोष्ट गुरुवारची होती. गुरुवारी आम्ही दोन नंतर त्यांना घेऊन गेलो वाशीला एमजमला. तर डॉक्टरने तिकडं तेव्हा या केलेलंच होतं तिकडं मग आम्हाला लगेच घेतलं मी नव्हते गेले माझे भाऊ गेलेले आणि तिथे हे डॉक्टर घेतले त्यांना आतमध्ये. तर त्यांनी घेतलं आणि लगेच 10-11 वाजता मी फोन केला तर त्यांना रक्त भरलं दोन बाटल्या भरल्या रक्त पहिल्यांदा नंतर पुन्हा दोन बाटल्या भरल्या रक्त नंतर जरसं होतं फ्रेश झाले त्यांना जरसे नंतर मग ते डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी लगेच सांगितलं की ह्यांचं ऑपरेशन करायला लागेल करायला लागेल तेवढं ठीक आहे तेवढं सोमवारी याचं ऑपरेशन करायला लागेल तेवढं ठीक आहे. मग आम्ही गेलो तर वाशिरंजनला तर सगळ्यांना घेत नाही एकच माणूस आतमध्ये येतात त्यांचं ऑपरेशन सोमवारी झालं व्यवस्थित ऑपरेशन व्यवस्थित झालं त्यांचा आणि नंतर बघितलं ना त्या व्यवस्थित मस्त झाले तिथं ठणठणीत. तर आणि मग 6 का किती दिवसांनी त्यांना डिस्चार्ज दिला की आणि शेवटी डॉक्टर काय म्हणाले मीच बोलते मीच म्हणून हे केलं हो बोलते ऑपरेशन केलं कोणच्या हातानं झालं नसतं ऑपरेशन बोलते असे बोलले. ते बापूच आले अक्षरशः अंबद्दी नाच.